नाही, मुळातच बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात आमचं ज्यावेळेस महाराष्ट्रात सरकार होतं त्यावेळेस आम्ही त्याचा कायदा केला होता. दुर्दैवाने त्या कायद्याला त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि ती स्थगिती मिळाल्यानंतर आता हे नवीन सरकार आल्यावर ती स्थगिती उचलण्याच्या संदर्भातले कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही आहेत. तर आमचा प्रयत्न असणाऱ्या बी आता सगळे लोक मला भेटले आहेत, केंद्रीय मंत्र्यांना देखील आम्ही भेटू आणि ही स्थगिती उचलण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. असं आहे की आता आमच्या काळातले जे काही त्या काळात अभ्यास झाला होता त्याचा रिपोर्ट देखील मला आता या लोकांनी दिला आहे आणि रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल असा एक अभ्यास आम्ही त्या काळामध्ये केला होता जो सर्वोच्च न्यायालयात मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर त्या सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयापुढे मांडल्या गेल्या पाहिजेत. माझी राज्य सरकारला विनंती आहे की राज्य सरकारने लोकांची जी भावना आहे ती भावना समजून घेऊन आणि यातनं कसा मार्ग काढता येईल हा प्रयत्न केला पाहिजे.